फक्त डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला हा उपाय करा आणि पाय दुखणे, गुडघे दुखणे, टाचा दुखणे, कमर दुखणे, पोटऱ्या दुखणे हे सर्व लगेचच बरे करा. हे रुईचे झाड आहे, याला याप्रमाणे फुले आलेली असतात. या कळ्या आहेत आणि ही फुले आहेत, पिंक कलरची फुले आहेत. त्याचप्रमाणे याप्रमाणे असे पान आलेले असतात. त्याचप्रमाणे सफेद देखील रुई येते. हे बघा, हे पांढरे फुल आहे. याप्रमाणे दोन प्रकारची झाडे ही आपल्याला आढळतात. जर आपण हे तोडले तर यावरून चीक निघते. हे बघा, दुधासारखा चीक आपल्याला इथे दिसत आहे. नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी हात, पाय, कमर व टाच दुखणे यावर खूपच सुंदर उपाय घेऊन आले आहे. मित्रांनो, हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला असून तोच उपाय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करत आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे रुईची पाने. हे बघा, मी ही पाने घेऊन स्वच्छ धुऊन कोरडी करून घेतली आहे. याचा वापर कसा करायचा हे दाखवण्याआधी, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. येथे मी एक तवा घेतला आहे आणि गॅसवर ठेवला आहे. यावर आपल्याला हे पान ठेवून गरम करायचे आहे व राईचे तेल आपण याच्यावर टाकणार आहोत. ही सर्व पाने आपण छान अशी गरम करून घेणार आहोत. मी येथे राईचे तेल घेतले आहे, तुम्ही तिळाचे देखील तेल घेऊ शकतात. हे बघा, आपली पाने छान अशी गरम झालेली आहेत. याप्रमाणे तयार झालेले हे पान तळपायाला या पद्धतीने लावून घ्यायचे आहे आणि एखादा कॉटनच्या कपड्याने बांधले तरी देखील चालेल, किंवा यावर तुम्ही सॉक्स देखील घालू शकतात. हे बघा, याप्रमाणे पान पॅक करून वरून सॉक्स घालून घ्यायचे आहेत. याप्रमाणे रात्री झोपताना दोन्ही पाने लावून सॉक्स घालून झोपून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचा पोटऱ्या देखील दुखत असतात, या पोटऱ्यांना देखील तुम्हाला हेच पान गरम करून या पद्धतीने लावून घ्यायचे आहे आणि हे बांधून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे हे बघा, याप्रमाणे मी हे पाने लावून घेतले आहेत व कमरेवर देखील तुम्हाला हे पान या पद्धतीने ठेवून द्यायचे आहे आणि याला देखील कॉटनचा कपडा पॅक करून घ्यायचा आहे. हा उपाय जर तुम्ही रात्री झोपताना करत गेलात तर तुमचे एकाच महिन्यात कमर दुखणे, पोटऱ्या दुखणे, गुडघे दुखणे, त्याचप्रमाणे तळपायाचे आग होऊन तळपाय दुखणे, तळपायाचे आग होणे, त्याचप्रमाणे टाचा दुखणे हे सर्व दुखणे बरे होण्यास मदत होणार आहे. आणि जर हा उपाय तुम्ही 3 महिने करत गेलात तर 3 महिन्यात तर तुमचे पूर्ण दुखणे पूर्णपणे बरे होण्यास मदत होणार आहे. कितीही जुने दुखणे असले तर ते देखील बरे होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, हा उपाय अगदी साधा व सोपा आहे व याचा प्रभाव खूपच फायदेशीर आहे. मित्रांनो, व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा.
व आमच्या मराठी हेल्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.